सकल मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या निमित्ताने आज मावळ तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय. कालच्या मुंबई बंदनंतर आज शांतता आहे, जनजीवन सुरळीत सुरू आहे. तर काल कळंबोलीसह राज्यभरात या बंदला हिंसक वळण लागल्यानं बंदच्या काळात कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसह जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर देखील राज्य राखीव पोलीस दल आणि पुणे ग्रामीण पोलीस कर्मचारी यांचा मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एक्सप्रेस हायवेचा तसंच राष्ट्रीय महामार्गाचा बराचसा मोठा भाग मावळ तालुक्यात येत असल्यानं पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. तर एकूणच या संदर्भात नितीन पाटणकरमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून. नितीन, मावळ तालुक्यात आज बंद पुकारण्यात आलाय. काल मुंबई बंद असताना जे वातावरण चिघळलं होतं, जे हिंसक वळण या आंदोलनाला लागलं होतं, त्या पार्श्वभूमीवर आज पोलीस प्रशासनाकडून काय खबरदारी मावळ तालुक्यात घेण्यात आली आहे? स्वाती, मी लोणावळ्यामध्ये उभा आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये या आजच्या बंदचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती सकाळपासूनच पाहायला मिळते आहे. लोणावळ्यामध्ये पावसाळा असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ असते, मात्र आज लोणावळ्यामध्ये सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. पोलिसांचा बंदोबस्त जसा हायवेवरती एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे हायवेवरती तैनात करण्यात आलेला आहे, तसंच लोणावळ्यामध्ये देखील सकाळपासून पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. पर्यटन नगरी असल्यानं लोणावळ्यातलं जनजीवन किंवा व्यवहार सकाळी लवकर सुरू होतात. विशेषतः दुकानं आणि हॉटेल्स पर्यटकांसाठी लवकर सुरू होतात, मात्र आपण पाहू शकतो ही इथली दुकानं आणि हॉटेल्स आज उघडलेली नाही आहेत, बंद ठेवण्यात आलेली आहेत. पोलीस आहेत, त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा ॲम्ब्युलन्स देखील लोणावळ्यामध्ये तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पर्यटन नगरीवरती या बंदचा परिणाम जाणारा आहेच, त्याचबरोबर मावळ बंदचं महत्त्व दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणानं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे जुना हायवे जो आहे तो मावळ तालुक्यातून जातो आणि त्या ठिकाणी काही गडबड होऊ नये, गोंधळ होऊ नये, त्याचबरोबर रस्ता रोकोसारखे आंदोलन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मावळ बंदचं महत्त्व आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती उर्से टोल नाका आहे, त्या ठिकाणी आंदोलन किंवा निदर्शनं होऊ शकतात, त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा फौजपाटा तैनात केला आहे. त्याचबरोबर जुना मुंबई पुणे आहे, त्या ठिकाणी त्यावरती उर्सोलीचा टोल नाका आहे आणि सोमाटणे फाटा हा टोल नाका, या दोन ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त आहे. SRP च्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि याच जुन्या मुंबई पुणे हायवेवरती कार्ला फाटा आणि कान्हा फाटा या ठिकाणी देखील आधी आंदोलनं झालेली होती, या ठिकाणी देखील आज आंदोलनं किंवा निदर्शनं होऊ शकतात, ते गृहीत धरून पोलिसांनी त्या ठिकाणी देखील बंदोबस्त तैनात केलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त किंवा फौजपाठा तैनात असतानाच जे आंदोलनकर्ते आहेत, सकल मराठा क्रांती मोर्चाचे जे आयोजक आहेत, त्यांनी देखील आजचा बंद जो आहे किंवा संप जो आहे, आंदोलना दरम्यान हिंसा घडू नये म्हणून पोलीस प्रशासन पूर्णपणे मावळ तालुक्यात सज्ज असल्याचंच आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद या माहितीसाठी.